कोरोना महामारीने रुग्णांची संख्या वाढते तसेच मानवी संबंधावरही परिणाम होत आहे. कोरोना रुग्णांना अमानुषरित्या वागवले जात असल्याच्या घटना समोर येत आहेत. नाशिक मधील सिडको भागातील महाले फार्म मध्ये अशीच घटना घडली. कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण होम क्वारंटाईन होऊन उपचार घेत होता, मात्र ही बाब शेजाऱ्या पाजाऱ्यांना सहन झाली नाही. पॉझिटिव्ह रिपोर्ट येऊनही तुम्ही घरात कसे राहता असे म्हणत शेजाऱ्यांनी घरात घुसून पॉझिटिव्ह रुग्णासह त्याच्या वडिलांनाही मारहाण केली. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात 3 आरोपींवर गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. कोरोनामुळे माणुसकी, जिव्हाळा, सहानुभूती आदी मानवी भावनाही नष्ट होत असल्याचे हे चित्र चिंताजनक आहे. नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक.